हरि ओम श्री राम अंगण्य माझे नाव सुषमा विराय ठाकूरदास मी गोरेगाव भक्तीवाडी उपासना केंद्रात आहे मला आत्ताचाच हा रिसेंट अनुभव आहे आपलं 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं आणि 30 मेला पहिली जी कोरोनाची लाट आली त्यातच मला ताप यायला सुरुवात झाली 30 मेला मला ताप आला आणि दादांचं औषध मला कायमचं दादांनी सांगितलेलं आहे मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझं औषध चालू ठेवायचं तर 2 महिन्यांचं दादांनी मला तेव्हा 5 महिन्यात औषध दिलं होतं पण ते माझं 2 महिन्यामध्ये औषध संपलं होतं मला थोडा मग प्रश्न पडला की आता काय करायचं म्हणून तर बापूंच्या कृपेने त्याच दिवशी मला दुपारी दादांचा फोन आला की सुषमाला औषध संपलं असेल ना मी हो म्हटलं आणि त्याच वेळेला मग मी त्यांना सांगितलं की दादा मला ना थोडा ताप येतो 100 असं वगैरे आहे म्हणून दादा हसले मला म्हणाले काही काळजी करू नकोस तुला काही होणार नाही असं म्हटल्यावर मला पूर्ण भीती नाहीशी झाली आणि मी निर्धास्त झाले निर्धास्त झाल्यावर मी काही लक्ष दिलं नाही मग दादांचं औषध मिळालं वेळ होता मला त्या दरम्यान 7-8 दिवस गेले त्यामुळे औषध नव्हतं आणि खोकला मात्र मला ॲलर्जिक त्रास पण आहे त्याने मला तो खोकला मला वाढत गेला तो एवढा खोकला झाला की मला त्रास व्हायला होता आणि मग मी म्हटलं आता काय करायचं मग मी आमच्या गोरेगावच्या सानिका शिंदे म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी दाखवलं मग त्यांनी मला सगळ्या ब्लड टेस्ट केल्या मला त्यांनी एक्सरे काढायला लावला सगळं ताबडतोब मी जाऊन सगळं करून आणलं आणि एक्सरे त्यांनी लगेच संध्याकाळी मला सांगितलं की थोडासा चेस्टमध्ये डाग आहे पण आपण ते काळजी करायला नको ब्लड रिपोर्ट नॉर्मल तसं काही हे नाही घाबरू नका म्हणाले त्या खूप छान आहेत आपण डॉक्टर त्यांनी मला अजिबात घाबरवलं नाही त्यांनी आणि मग मी बरं म्हणून आम्ही घरी आलो पण मला 2 दिवस परत ते खोबरं असल्यामुळे मला मिस्टर माझे स्वतःही व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांनी मला हट्ट केला की नाही आपण कोरोनाची टेस्टच करून घेऊ टेस्ट करायला गेले ती टेस्ट केल्यावर दुसऱ्या दिवशी त्या फॉर्मॅलिटी प्रमाणे मला सकाळी फोन आला की मॅडम तुम्ही पॉझिटिव्ह आहात आम्ही तुम्हाला घ्यायला येते झालं म्हटलं आता काही खरं नाही म्हणून मी त्यांना मात्र मी सांगितलं की तुम्हाला एक थोड्या वेळाने मला किती वाजता केव्हा या घ्यायला हे मी सांगते म्हणून आणि मी ताबडतोब खाली बसून गेले मी माझी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली घरात कोणाला त्रास होतो म्हणून आणि माझ्या मनात मात्र पूर्ण विश्वास होता मला की दादांनी मला सांगितले ना काही होणार नाही मी ठीक आहे मग काही नाही मग मी परत पोलिसांना मेसेज टाकला की असं असं मी पॉझिटिव्ह आले आणि मला ते घ्यायला येत आहे म्हणाले मग परत दादा स्वतः म्हणजे बापूंची माझ्या एवढी कृपा आहे आणि मग दादांनी परत फोन केला दुपारी आणि मला माहिती आपल्याला सगळ्यांना की बाप कुठल्याही सरकारी नियमांचं बाहेर जात नाही दादा मला म्हणाले हरकत नाही आपण जायचं आणि तू तू काळजी करू नकोस तुझ्यासोबत बापू आहे हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्यातलं ते जे कोरोनाचं भय होतं भूत होतं पूर्णपणे नाहीस झालं आणि मी जणू काही इतकी उत्साही झाली इतकी आनंदी झाली की मला जणू बापूंच्या बरोबर मी कुठेतरी ट्रिपला चालले अशा अवस्थेमध्ये मी माझी सगळी तयारी केली मी संपूर्ण तयारी करायला सुरुवात केली घरामध्ये मिस्टर रडतायत मुलगा रडतोय सोयल आणि नातवाला मी आईकडे तिच्या पाठवून गेलो होतो आणि त्या तयारीत मी छानपैकी ह्यांना उलट मी धीर देत होते काही नाही काही होणार नाही मला आणि झालं तरी काळजी करू नका बापूंची इच्छा म्हटलं आणि तुम्ही मला काही हे करायचं नाही आणि त्यावेळेला सगळी सिच्युएशन आपण बघत होतो की कशी होती म्हणून पण बापूंच्या कृपेने मला ॲम्ब्युलन्स घ्यायला आली नाही मला एरटिका गाडी घ्यायला आली मी त्या एरटिका गाडीतनं आनंदाने मी गेले आणि मला इथेच गोरेगाव हायवेवर एक फन हॉटेल आहे मला त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही आणि मला त्या फन हॉटेलमध्ये मी बापूंनी जण मला माहेर पण आलं नाही मला गुरुवारी नेलं तिथे आणि शनिवारी मिस्टरांना रविवारी मिस्टरांना थोडा त्रास होत होता म्हणून त्यांनी करूनच घेतली होती त्यांना पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं होतं पण मी त्या दिवशी फोन यांचा चार्जिंग नव्हता त्यामुळे दादांचा रविवारी परत माझ्या मोबाईलवर मी फोन हॉटेलला असताना परत फोन आला की डॉक्टर कुठे आहे त्याचा फोन नाही लागत आहे त्यांना अनिरुद्ध चविसा म्हणायला सांग म्हणून सांगितलं आणि मग मला विचारलं तू कशी आहेस तुला कुठे ठेवलं तुझी व्यवस्था सगळी व्यवस्थित आहे ना काही काळजी नाही ना म्हटलं नाही दादा मी अतिशय आनंदात आहे आणि माझी अजिबात काळजी करू नका म्हणून मीच दादांना वेळेसारखं सांगते आणि मग गंमत अशी झाली की तो दादांचा फोन
काय माहित नाही त्यांच्या काय योजना असतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला सोमवारी तिथून खालून ह्याच्यातनं बीएमसीच्या वर्गातनं फोन आला की मॅडम तुम्ही तयारी करून खाली या, आम्ही तुम्हाला घरी सोडतोय. मी म्हटलं मी चार पडले, म्हटलं आज चार पाचच दिवस होत आहेत मला, कधी माझी 14 दिवस सोडत नाही. म्हणून मला मात्र इथून सोडण्यात आल्यावर जी बाई होती तिचं निस्तर लागले होते करोनानीच, आणि तिला मुलगा वगैरे नव्हतं, ती एकटीच होती. आणि तिला मात्र हे झालं की हिला सोडतायत आता मी कशी राहणार. मग बापूंनी आधार देण्यासाठी जणू मला तिथे पाठवलं. आणि तिला मी आपल्या बापूंच्या बद्दल तिला थोडीफार माहिती होती बापूंची, पण मग माझं सगळं ती बघायची उपासना ऑनलाईन आपल्या उपासना आहे ते. आणि मग ती माझ्याबरोबर त्या सगळ्या उपासना आहे ते नित्य म्हणाले. 4-5 दिवस आम्ही दोघी छान सगळ्या उपासना करत होतो. मंगळवारी सकाळी मी घरी आले. पण बापू कृपेने आपण इतके निर्धास्त असतो की आपल्याला कितीही काही असेल तरी आपण सगळं काही विसरून जातो. आणि बाहेरचं वातावरण आणि आपल्या बापू परिवारातलं वातावरण ह्यातला जो जमीन आसमानाचा फरक आहे तो आपल्याला जाणवायला लागतो की बापूंच्या मुळे आपण किती छान असतो. अगदी त्या येणाऱ्या मोठ्या संकटातही बापूच आपला मोठा असतो आणि बापूच आपल्याला सहज त्यातनं कसा डावून येतात. हरिओम श्रीराम अंगज्ञ.